चॅप्टर फर्स्ट लिनियर इक्वेशन इन टू विरबल त्यामध्ये आपण आता थर्ड सेक्शन विचारत घेतो सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड सेक्शनमध्ये आपण दोन मेथड्स आपण विचार केला होता ॲक्च्युली लिनियर इक्वेशन जे आहे ते आपण सॉल्व करण्याच्या मेथड्स विचार घेतल्या त्यापैकी आपण पहिली मेथड जी विचारत घेतली सेक्शन फर्स्टमध्ये इलिमिनेशन मेथड इट मीन्स कोइपेशन इक्वल करणं आणि त्याच्यानंतर ते एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल इक्वेशन जे आहेत ते आपण सॉल्व करणं त्याच्यानंतर सेकंड आपण ॲडिशनल मेथड विचारत घेतली होती त्या मेथडचा वापर आपण वेळ वाचवण्यासाठी करू शकतोय त्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपण सबटूट्युशन मेथडचा विचार केलेला होता ॲडिशन मेथड म्हणून आपण त्या ठिकाणी त्याचा विचार करायचा आहे आता त्याच याच्यामध्ये आपल्याला वन पॉईंट वनमध्ये काही असे एक्झाम्पल दिलेले आहेत की जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक थोडीशी वेगळी मेथड विचारत घेणार आहे ॲक्च्युली आपल्याला हे रूल माहिती आहे पुन्हा आणि त्याची आपण रिपिटेशन या ठिकाणी करतो आहे सेक्शन थर्डमध्ये आपल्याला जे एक्झाम्पल दिलेले असणार आहेत ते एका विशिष्ट फॉर्मॅटमध्ये असणार आहे ॲक्च्युली काय असणार आहे की गिवन इक्वेशन जे आहेत त्या इक्वेशनमध्ये आपल्याला कोइपेशन ऑफ एक्स आणि कोइपेशन ऑफ वाय या दोन्हीमध्ये इंटरचेंज झालेला आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत आपण सब्ट्युट्युशन मेथड किंवा इलिमिनेशन मेथडचा आपण वापर केला या दोन्ही मेथडचा वापर करत असताना त्याच्यामध्ये सबट्युटेशन मेथ इलिमिनेशन मेथड जे आहे ते आपण बऱ्याचशाच एक्झाम्पलमध्ये त्याचा वापर करू शकतोय आणि तशाच पद्धतीने याही ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतोय पण काही पर्टिक्युलर फॉर्ममध्ये आपण जर समजा एक्झाम्पल दिलेली असतील तर आपण ती मेथड न वापरता दुसऱ्या एका मेथडचा आपण या ठिकाणी यूज करतोय ऍक्च्युली स्टेप आपण काय करतो ते फक्त विचार घेऊया इक्वेशन जे दिलं असतं इन अ गिव्हन सायमटिनियस इक्वेशन इफ द कोइपेशन ऑफ एक्स अँड वाय आर इंटरचेंजर दॅन द सॉल्व्हिंग सच इक्वेशन जे गिव्हन इक्वेशन जे आहेत इक्वेशन इक्वेशनमध्ये एक्स अँड वायचे जे कोइपेशन्ट आहेत ते इंटरचेंज असतील तर अशाच कंडिशनमध्ये या पद्धतीने इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर अँसर आपल्याला मिळत जाते त्यामध्ये नेमकं काय करायचंय जी टू इक्वेशन आपल्याला गिवन आहेत ती इक्वेशन जे आहेत फर्स्टमध्ये आपण त्यांची ऍडिशन करणार आहे ऍडिंग इक्वेशन वन अँड टू एवढं लक्षात ठेवायचं की या दोन्ही इक्वेशनची पहिल्यांदा ऍडिशन करायचं ऍडिशन कोण एक सिम्पल इक्वेशन आपल्याला मिळेल त्याला इक्वेशन नंबर आपण थर्ड द्यायचं आहे अगेन याच इक्वेशनचं आपण सबट्रॅक्शन करणार आहे आता सबट्रॅक्शन करत असताना फर्स्टमधनं सेकंड मायनस करा किंवा सेकंडमधनं फर्स्ट मायनस करा ही चॉईस तुमच्यावर डिपेंड राहते तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने करायचं आहे तसं वन मायनस टू केलं तरी सुद्धा चालतंय जे काय आपण इक्वेशन सबस्ट्रॅक्शन करतोय ते सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर त्याच्यापासून सुद्धा आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं की इक्वेशन आपल्याला फोर मिळते म्हणजे एवढंच लक्षात ठेवलं की जर कोईपेशन इंटरचेंज असतील तर अशा कंडिशनमध्ये ॲडिशन करून एक इक्वेशन आपण मिळवायचं ज्याला इक्वेशन आपण थर्ड म्हणणार वन अँड टूचं सबट्रॅक्शन करायचं आहे आणि त्याच्यापासून इक्वेशन आपल्याला फोर मिळवायचं आहे आणि हे दोन्ही इक्वेशन मिळाल्यानंतर पुन्हा याच दोन्हीची इट मिन्स इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन फोरची ॲडिशन करायची आहे ॲडिशन केला की जे तुम्ही इलिमिनेशन मेथडमध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे सॉल्व्ह केलेलं होता त्या पद्धतीचं सिम्पल इक्वेशन आपल्याला मिळते आणि ती इक्वेशन आपण रेग्युलर पद्धतीने ते सॉल्व्ह करून कम्प्लीट करायचं आहे या स्वरूपात फक्त लक्षात ठेवायला काय हरकत नाही ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन एवढं लक्षात ठेवलं तर आपण यातले एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल ही सॉल्व्ह करू शकतोय आणि पुन्हा फायनली आपण त्याचं जे काय असेल ते सोल्युशन कम्प्लीट करायचं आहे एक्झाम्पलमध्ये हे तुमच्या लक्षात येईल त्या याच्यामध्ये तुम्ही पाहिला तर त्याच्यातली जी दिलेली एक्झाम्पल आहे ती आउट ऑफ सिलेबसचे रिलेटेड आहेत एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलची तयारी करायची जेणेकरून आउट ऑफ सिलेबसचं एक्झाम्पल तुमचं कम्प्लीट होईल पुन्हा वन पॉईंट फोरमध्ये आपण याच्यावर डिपेंड असणारे थोडीशी लार्ज एक्झाम्पल जे आहेत असे एक्झाम्पल सॉल्व्ह करणे देखील या मेथडचा आपण त्या ठिकाणी वापर करणार आहे एक्झाम्पल काय दिलेलं आहे त्याचा जर विचार केला सॉल्व्ह फॉलोइंग सायमिल्टिनिस इक्वेशन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन आणि सेकंड इक्वेशन आहे सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन दोन्ही कम्पेअर करूया फर्स्ट एक्झाम्पल इक्वेशन जे आपणाला दिलेलं आहे फिफ्टीन एक्स प्लस सेवन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन इक्वेशन नंबर वन तर सेकंड दिलेलं आहे सेव्हन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन इक्वेशन नंबर सेकंड दोन्ही कंपेयर केलं तर आपल्या लक्षात येईल की इथं एक्सचा कोइपेशन फिफ्टीन आहे तर वायचा कोइपेशन सेव्हन्टीन आहे आणि सेकंड इक्वेशनमध्ये आपण एक्सचा कोइपेशन आपल्याला सेव्हन्टीन मिळतोय तर वायचा कोइपेशन आपल्याला फिफ्टीन मिळतोय जे दोन्ही इक्वेशनचं कंपेयर केल्यानंतर कोइपेशन जे आहे ते इंटरचेंज आहेत आणि जर कोइपेशन इंटरचेंज असतील तर अशा वाला रूल आपला असा आहे की ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन या पद्धतीने फक्त आपण त्याचा सॉल्विंग करत जायचं आहे ॲन्सर आपणाला मिळत जात सुरुवातीला आपण या दोन्हीची ॲडिशन करूया ॲडिंग इक्वेशन वन अँड टू फर्स्ट नंबरचं इक्वेशन लिहून घ्यायचं आहे फिफ्टीन एक्स प्लस सेवन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन प्लस आपण करतो आहे सेकंड नंबरचं इक्वेशन सेवन्टीन एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन या दोन्हींची आपण ॲडिशन करायचं आहे रेग्युलर ॲडिशन करतो आहे त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे फिफ्टीन प्लस सेवन्टीन या दोन्हींची आपण सम केली तर ही सम आपल्याला थर्टी टू मिळेल इट मीन्स थर्टी टू एक्सचा मिडल साईन प्लसच असल्यामुळे या ठिकाणी प्लस येणार आहे पुन्हा सेवन्टीन प्लस फिफ्टीन या दोन्ही आपल्याला ॲडिशन करायचं आहे या दोन्हींची आपण ॲडिशन केली तर हे आन्सर आपल्याला अगेन थर्टी टू मिळेल याचा अर्थ थर्टी टू एक्स प्लस थर्टी टू वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन प्लस इलेवन यांची सम केली तर ते तेही आन्सर आपल्याला थर्टी टू मिळते आता इक्वेशन मिळालं आपल्याला थर्टी टू एक्स प्लस थर्टी टू वाय इज इक्वल टू थर्टी टू या इक्वेशनला आपण तिथं कोशन थर्टी टू आहे या ठिकाणी थर्टी टू आहे आणि हा नंबर असा आहे की ज्याला थर्टी टू न डिवाइड होते इट मीन्स याचा अर्थ असे की टोटल इक्वेशनला आपण थर्टी टू न जर डिवाइड केला तर आणखीन सिम्प्लिफाय आपल्याला करता येते टोटल इक्वेशनला आपण थर्टी टू न डिवाइड करूया त्यामुळे देअरफोर इथं आपण थर्टी टू न डिवाइड केलं तर एक्स मेल प्लस याला थर्टी टू ने डिवाइड केल्यानंतर वाय मेल इज इक्वल टू थर्टी टूला थर्टी टू न डिवाइड केल्यानंतर वन येईल असं सिम्पल इक्वेशन आपल्याला थर्ड मिळेल ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलेलं डिवायडेड बाय थर्टी टू म्हणजे फक्त काय केलं की कोइपेशन जर इंटरचेंज असेल तर अशा कंडिशनमध्ये पहिल्यांदा आपण त्याची ॲडिशन करायची हे आपण लक्षात ठेवलं त्यानुसार त्या दोन्हीची ॲडिशन केली एक इक्वेशन आपल्याला मिळेल त्या इक्वेशनला अजून थोडंसं सिम्प्लिफाय आपण केलं एक सिम्पल के इक्वेशन मिळते अगेन याच दोन्ही इक्वेशनचं आपण सबस्ट्रॅक्शन करणार सबस्ट्रॅक्शन करताना सेकंड मायनस वन करू शकता किंवा वन मायनस सेकंड करू शकताय दोन्ही पैकी एक आपल्या सोयीनुसार समजा आहे तो सिक्वेन्स तुम्ही ठेवला सब्ट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन म्हणजे वनमधनंच आपण सेकंड जर मायनस केला तर फर्स्ट नंबरचं इक्वेशन घेऊन घ्या फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे फिफ्टीन एक्स प्लस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन त्याखाली सेकंड नंबरचं इक्वेशन सेवन्टी एक्स प्लस फिफ्टीन वाय इज इक्वल टू इलेवन आता आपण फर्स्टमधनं सेकंड मायनस आहे आणि फर्स्टमधनं सेकंड मायनस करत असल्यामुळं सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करणं हा रूल आपल्याला माहिती आहे त्यानुसार प्रत्येक टर्मचं आपण साईन चेंज करूया या ठिकाणची फर्स्ट टर्म जी आहे ती पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह झालेली आहे पुन्हा इथे पॉझिटिव्ह आहे ते आपण निगेटिव्ह कोण घ्यायचं आहे पुन्हा या ठिकाणची टर्म पॉझिटिव्ह आहे ती निगेटिव्ह आहे आणि त्याच्यानंतर रेग्युलर सबस्ट्रॅक्शन करूया आता याचं मिनिंग काय फिफ्टीन मायनस सेवन्टीन फिफ्टीनमधनं सेवन्टीन मायनस करायचं आहे फिफ्टीन मायनस सेव्हन्टीन जर केलं तर हे अॅन्सर आपल्याला मायनस टू एक्स मिळेल त्यानंतर या ठिकाणी हे प्लस सेवन्टीन आहे आणि हे मायनस फिफ्टीन आहे जे सेवन्टीनमधनं फिफ्टीन आपण मायनस केलं तर आपल्याला टू शिल्लक राहील इट मीन्स प्लस टू वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन आहे त्यातनं इलेवन आपल्याला मायनस करायचं आहे इट मीन्स टेन येणार आहे याचा अर्थ इक्वेशन आपल्याला मिळालं मायनस टू एक्स प्लस टू आहे इज इक्वल टू टेन हे आपल्याला से इक्वेशन मिळाले आता मिळालेले इक्वेशन जे आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा कोशन टू आहे इथं टू आहे आणि टेनला टू न डिवाइड होतं इट मीन्स टोटल इक्वेशनला आपण टू न डिवाइड करा अगे अथवा मायनस टू न जरी डिवाइड केलं तरी सुद्धा चालतंय मायनस टू न डिवाइड केलं तर डायरेक्ट इक्वेशन तुम्हाला मिळेल नसेल तर तुम्ही नंतरनं चेंज केला तरी चालते या ठिकाणी जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे याला टू न डिवाइड केलं तर हे मायनस एक्स राहील प्लस या ठिकाणी टू न डिवाइड केलं तर ओनली वाय राहील इज इक्वल टू टेनला आपण टू न डिवाइड केलं तर फाईव्ह अगेन हे मायनस साईन पुढे जर तुम्हाला नको असेल तर साईन चेंज करून घ्या किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालतंय समजा आपण मायनस साईन जर चेंज करून घेतला तर हे मायनसचं प्लस होईल पुन्हा हे प्लसचं मायनस होईल आणि हे टर्म प्लसची मायनस होईल त्यामुळे इक्वेशन फोर्थ आपल्याला मिळालं जे आहे ते एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह इक्वेशन नंबर फोर मिळाले <coughs> तो एक 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 जाले, जाले। जे आपण पहिल्यांदा पहिली कंडिशन रूलप्रमाणे कोविशन इंटरचेंज होते त्यामुळे आपण त्या दोन्हीची ॲडिशन केली ॲडिशन कोण एक इक्वेशन थर्ड आपण मिळवलं पुन्हा याच दोन्हीचं आपण सबट्रॅक्शन केलं सबट्रॅक्शन कोण इक्वेशन नंबर आपण फोर मिळवलं पुन्हा त्याच्यानंतर ॲडिशन झाले सबस्ट्रॅक्शन झाल्यानंतर रिमेनिंग म्हणजे जे इक्वेशन नंबर थर्ड मिळाले आणि जे इक्वेशन नंबर आपण फोर्थ मिळाले या दोन्हीच्यानी पुन्हा आपण ॲडिशन करणार आहे ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ थर्ड नंबरचे इक्वेशन जे आहे ते एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन आहे तर फोर्थ नंबरचं इक्वेशन जे आहे ते एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह या दोन्हीचे आपण ॲडिशन करतो आहे एक्स प्लस एक्स इट मीन्स टू एक्स प्लस वाय मायनस वाय कॅन्सल होऊन जाईल इज इक्वल टू वन मायनस फाईव आहे वन मायनस फाईव्ह इट मीन्स वनमधन फाईव्ह मायनस केलं तर मायनस फोर मिळेल इट मीन्स टू एक्स इज इक्वल टू मायनस फोर मिळालेला आहे त्याच्यावर आपण एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची आहे टू मल्टिप्लायचं जर डिवाइड केला तर फॉर एक्स इज इक्वल टू मायनस फोर अपॉन टू इट मीन्स टू ने डिवाइड केला तर एक्स इज इक्वल टू मायनस टू मी आता ही मिळालेली व्हॅल्यू जी आहे ही कोणत्याही एका सिम्पल इक्वेशनमध्ये आपण सब ट्यूट करायचं आहे आपल्याला आता जर बघितलं तर एकूण चार इक्वेशन आहे त्यापैकी थर्ड नंबरचं इक्वेशन हे सिंपल आहे याच्यामध्ये आपण ती पुट करूया रेग्युलर पुट करतो तशा पद्धतीनं पुट एक्स इज इक्वल टू मायनस टू इन इक्वेशन थर्ड थर्ड नंबरचं इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इज इक्वल टू वन हे थर्ड नंबरचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये माय एक्सच्या ठिकाणी आपण मायनस टू प्रूट करणार आहे इथे एक्स आहे या ठिकाणी मायनस टू प्रूट केला प्लस वाय इज इक्वल टू वन येईल मायनस टूचं या साईडला शिफ्ट केलं तर हे प्लस होईल इट मीन्स वाय इज इक्वल टू वन प्लस टू इट मीन्स वाय इज इक्वल टू थ्री मिळाल्या तर फोर फायनली सोल्युशन जे आहे एक्सी व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू आपल्याला द्यायचे आहे एक्सी व्हॅल्यू मायनस टू आलेली आहे तर वायची व्हॅल्यू थ्री आलेले आहे म्हणजे अशा पॅटर्नमध्ये एक्झाम्पल आपल्याला दिसलं की फक्त एवढंच आपण लक्षात ठेवायचं आहे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन या पद्धतीने केलं की अन्सर आपल्याला मिळते आता याच याच्यावर आपल्याला एक सिम्पल वन मार्काचं किंवा टू मार्काचं काही वेळेला क्वेश्चन जर विचारला गेला तर तो कशा पद्धतीने असतो इक्वेशन अशाच पद्धतीने दिलं जातात आणि फक्त एवढंच करतात फाईंड एक्स प्लस वाय म्हणजे एक्स प्लस वायची तेवढी व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगतात नाईन्थ स्टँडर्डमध्ये आपण हे मेथड बघितलेले या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह तसाच क्वेश्चन आपल्याला विचारला गेलं तर तेवढंच लिहायचं तर तेवढंच विचारलं तुम्हाला तर फक्त त्याचे ॲडिशन करा म्हणजे तुम्हाला इक्वेशन जे आहे ते थर्ड नंबरची इक्वेशन मिळते इट मीन्स एक्स प्लस वायची व्हॅल्यू मिळेल समजा एक्स मायनस वायची व्हॅल्यू काढायला सांगितले तर ऐवजी सबस्ट्रॅक्शन करा जे तुम्हाला या पद्धतीने फोर्थ नंबरचं जे इक्वेशन मिळालेलं आहे ती इक्वेशन इट मीन्स एक्स मायनस वायची व्हॅल्यू मिळेल आणि जर समजा सॉल्व्ह करायला सांगितलं असेल तर प्रमाणे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन आणि ऍडिशन या पद्धतीने कंप्लीट केला की फायनली तुम्हाला जे एक्झाम्पल आहे सो ते त्याचं सोल्युशन ही या ठिकाणी मिळेल सेम प्रोसेस आता पुढच्या प्रत्येक एक्झाम्पलसाठी आपण त्याचा युज करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे सेवन एक्स प्लस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन ट्वेंटी सेवन अँड थर्टीन एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू थर्टी थ्री दिलेली आहे फर्स्ट नंबरचे इक्वेशन लिहून घ्या सेवन एक्स प्लस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी सेवन इक्वेशन नंबर फर्स्ट अँड सेकंड नंबरचे इक्वेशन थर्टीन एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू थर्टी थ्री रूल प्रमाण कोय पेशीन इंटरचेंज जे आहेत का नाही तर सेवन आणि थर्टीन थर्टीन आणि सेवन आहे कोय पेशीन इंटरचेंज असल्यामुळं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन पहिल्यांदा आपण ॲडिशन करून घेऊया ॲडिंग इक्वेशन वन एंड टू फर्स्ट नंबरची इक्वेशन जे आहे addition, addition. लिले लिले ते या ठिकाणी लिहिलेलं आपण सेव्हन एक्स प्लस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी सेवन त्याखाली सेकंड नंबरची इक्वेशन लिहून घेऊया थर्टीन एक्स से प्लस सेवन वाय इज इक्वल टू थर्टी थ्री या दोन्हीची आपण ॲडिशन करणार आहे सेवन प्लस थर्टीन यांची ॲडिशन केली तरी आपल्याला ट्वेंटी मिळेल इट मीन्स ट्वेंटी एक्स मिडल साईन प्लसच आहे त्यामुळे या ठिकाणी प्लस येणार आहे थर्टीन प्लस सेवन यांची सम केली तर अगेन आपल्याला ट्वेंटी वाय मिळेल इज इक्वल टू ट्वेंटी सेवन प्लस थर्टी थ्री यांची सम केली तर ते टोटल आपल्याला सिक्स्टी मिळेल आता या ठिकाणी इथं ट्वेंटी दिसते इथं ट्वेंटी दिसते आणि सिक्स्टीला ट्वेंटीने डिवाईड होते इट मीन्स टोटल इक्वेशनला आपण ट्वेंटीनं जर डिवाईड केला तर आपल्याला फायनल इक्वेशन असं मिळेल एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री इथं ट्वेंटी कॅन्सल होऊन जाईल या ठिकाणची ट्वेंटी कॅन्सल होईल आणि सिक्स्टी डिवायडेड बाय ट्वेंटी केल्यानंतर आपल्याला थ्री मिळेल इक्वेशन थर्ड या पद्धतीने सिंपल इक्वेशन मिळेल नंतर पुन्हा सफ्ट्रॅक्शन करायचं सबट्रॅक्शन करताना फर्स्ट मायनस सेकंड करू सेकंड मायनस फर्स्ट करायचं त्या पद्धतीने त्याचा उल्लेख करायचा जर सेकंड मायनस फर्स्ट कराय असेल तर तसा उल्लेख करायचा अन्यथा फर्स्ट मायनस सेकंड करायचं असेल तर त्याप्रमाणे आपण उल्लेख करायचा आपण इथं सेपरेट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन जे आपण इथं फर्स्ट मायनस सेकंड मायनस करतोय फर्स्ट नंबरचे इक्वेशन जे आहे ते सेवन एक्स एक प्लस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी सेवन तर सेकंड नंबरची इक्वेशन आपलं आहे थर्टीन एक्स प्लस सेवन वाय इज इक्वल टू थर्टी थ्री आपण मायनस करतो त्यामुळे साईन चेंज करून घेतोय हे प्लस या ठिकाणी मायनस केलेलं आहे हे प्लसचं मायनस केलेलं आहे आणि या ठिकाणी प्लसचं मायनस केलेलं आहे सब करताना आपण आता सेवनमधनं थर्टीन मायनस करायचं आहे सेव्हन मायनस थर्टीन जर केलं तर आपल्याला स्मॉलमधनं आपण ग्रेटर मायनस करतो इट मीन्सर आपण निगेटिव्ह येणार आहे त्यासर जे आहे ते मायनस सिक्स एक्स मिळेल त्यानंतर हे थर्टीन एक्स हे पॉझिटिव्ह आहे आणि त्याच्यानंतर हे मायनस सेव्हन करायचं आपल्याला थर्टीन मधनं आपण सेव्हन मायनस केलं तर प्लस सिक्स वाय इट मीन्स प्लस सिक्स वाय मिळेल इज इक्वल टू ट्वेंटी सेव्हन मधनं आपण थर्टी थ्री मायनस करतोय स्मॉलरमधन आपण ग्रेटर मायनस करतो इट मीन्स अँसर आपला निगेटिव्ह येणार आहे याचा अर्थ निगेटिव्ह लिहिला आणि थर्टीन थर्टी थ्रीमधनं आपण या ठिकाणी ट्वेंटी सेवन आपण जर मायनस केलं तर अँसर आपल्याला सिक्स मिळेल इट मीन्स फायनली आपल्याला ते मायनस ये सिक्स येईल आता या ये ठिकाणी या ठिकाणचा नंबर सिक्स आहे इथेही सिक्स आहे इथेही सिक्स आहे टोटल इक्वेशनला आपण सिक्स ने डिवाइड करूया किंवा डायरेक्ट मायनस सिक्सने डिवाईड केलं तरी सुद्धा चालतंय तर डायरेक्ट मायनस सिक्स ने डिवाइड केलं तर साईन जे चेंज होते तिकडेही आपलं लक्ष पाहिजे समजा नाही लक्षात येईल तर फर्स्ट स्टेप मध्ये ने डिवाइड करूया सिक्स ने डिवाइड केलं तर ते मायनस एक्स प्लस या ठिकाणी सिक्सनं डिवाइड केल्यानंतर ओनली वार आहे इज इक्वल टू मायनस सिक्स ला आपण सिक्स ने डिवाइड करतो इट मीन्स मानस वन येईल समजा पुढचाही मायनस साईन जर तुम्हाला नको असेल तर टोटल इक्वेशनचं साइन चेंज करून घ्या जे मायनसचं प्लस होईल इट मीन्स एक्स हे प्लसचं मायनस होईल इट मीन्स मायनस वाय इज इक्वल टू हे मायनस वनचं प्लस वन होईल या पद्धतीने इक्वेशन नंबर आपल्याला फोर मिळेल जे आपण ऍडिशन केली सबट्रॅक्शन केले आता पुन्हा नाही त्यांची ऍडिशन करायचं हे थर्ड नंबरचं इक्वेशन आहे आपलं आणि फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे ऍडिंग इक्वेशन वन अँड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ थर्ड नंबरचं अँड एक फोर्थ नंबरची इक्वेशनची आपण ऍडिशन करतोय थर्ड नंबरची इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री तर फोर्थ नंबरची इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन या दोन्हीचे ऍडिशन करायचे आहे एक्स प्लस एक्स इट मीन्स टू एक्स मिळेल प्लस वाय मायनस वाय हे कॅन्सल होऊन जाईल थ्री प्लस वन इट मीन्स फोर येईल अगेन टू मल्टिप्लाय जर डिवाइड केला तर एक्स इज इक्वल टू फोर वाय टू इट मीन्स एक्स इज इक्वल टू टू मिळालं ही व्हॅल्यू सिंपल इक्वेशन मध्ये आपण पुट करायचं आहे थर्ड नंबरचं इक्वेशन आपलं सिम्पल आहे त्यामध्ये सब टूट करूया आपण एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन थर्ड थर्ड नंबरची इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री फोन एक्सशा ठिकाणी आपण टू पुट करूया टू प्लस वाय इज इक्वल टू थ्री प्लस मायनस करून घ्या फोर वाय इज इक्वल टू थ्री मायनस टू इट मीन्स वाय इज इक्वल टू वन फायनली सोल्युशन एक्सची व्हॅल्यू जी आहे ती टू आलेली आहे तर वाय ची व्हॅल्यू वन इट मीन्स टू वन हे त्याचं सोल्यूशन येईल नेक्स्ट एक्झाम्पल थर्ड जे दिलेलं आहे त्यामध्ये सांगितले इक्वेशन आहेत ट्वेंटी सेवन एक्स प्लस थर्टी वन वाय इज इक्वल टू एटी फाय आणि थर्टी वन एक्स प्लस ट्वेंटी सेवन वाय इज इक्वल टू एटी नाईन दिलेलं आहे इंटरचेंज येत पटकन बघितल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते ते रूल प्रमाण ॲडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन या मेथडनं आपण जायचं आहे फर्स्ट नंबरचं इक्वेशन आणि सेकंड नंबरचं इक्वेशन लिहून घ्यायचं पुन्हा त्या दोन्हीची आपण ऍडिशन करतोय ऍडिंग इक्वेशन वन एन टू फर्स्ट नंबरचं या ठिकाणी इक्वेशन लिहिलेलं आहे ट्वेंटी सेवन एक्स प्लस थर्टी वन वाय इज इक्वल टू एटी फाय आणि सेकंड नंबरचे इक्वेशन आहे थर्टी वन एक्स प्लस ट्वेंटी सेवन वाय इज इक्वल टू एटी नाईन दोन्ही आपण ऍडिशन करतोय ट्वेंटी सेवन प्लस आपण थर्टी वन यांची जर सम केली तर आपल्याला ती सम मिळेल फिफ्टी एट एक्स प्लस अगेन थर्टी वन प्लस ट्वेंटी सेवन यांची सम केली तर ही समसुद्धा सुद्धा आपल्याला मिळेल फिफ्टी एट वाय इज इक्वल टू एटी फाय आणि एटी नाईन यांची आपल्याला सम करायची आहे या दोन्हीची आपण जर सम केली तर ही सम मिळेल आपल्याला वन सेवन्टी फोर आता या ठिकाणी फिफ्टी एट आहे तर फिफ्टी एट आहे आणि या नंबरला फिफ्टी एटनं न डिवाइड होतं फिफ्टी एट फिफ्टी एट इंटू थ्री आपण जर केलं तर आपल्याला वन सेव्हन्टी फोर मिळेल त्याचा त्या ठिकाणी टोटल इक्वेशनला पण फिफ्टी एटनं डिवाईड डिवाइड करू आहे मॅक्झिमम नंबर हे अशाच पद्धतीने आपल्याला मिळत असतात त्यामुळे सिम्प्लिफाय करत असताना हे थोडंसं आपण लक्षात ठेवलं तरी चालतंय टोटल इक्वेशनला आपण फिफ्टी एटनं डिवाईड डिवाइड करूया फिफ्टी एटनं डिवाईड डिवाइड केलं तरी तो ओन्ली एक साईज प्लस या ठिकाणी वाय राहील आणि याला जर आपण फिफ्टी एट डिवाईड डिवाइड केलं तर अँसर आपल्याला थ्री मिळेल इक्वेशन नंबर थर्ड मिळाला फर्स्ट आणि सेकंडची ॲडिशन केली पण आता फर्स्ट आणि सेकंडचं आपण सबट्रॅक्शन करणार आहे सबट्रॅक इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन फर्स्ट नंबरची इक्वेशन इथं लिहिलेलं आहे सेवन्टीन एक्स प्लस थर्टी वन वाय इज इक्वल टू एटी फाईव्ह आणि त्याच्यानंतर आपण सेकंड नंबरचं मायनस करतोय त्यातनं थर्टी वन एक्स प्लस ट्वेंटी सेवन वाय इज इक्वल टू एटी मायनस करताना साइन चेंज करून घ्या या ठिकाणी प्लस आहे ते मायनस होईल इथे हे प्लस आहे ते मायनस होईल पुन्हा या ठिकाणी प्लस आहे ते मायनस होईल सबट्रॅक्शन करताना ट्वेंटी सेवन मला आता थर्टी वन मायनस करायचं आहे ट्वेंटी सेव्हन इट मीन्स स्मॉलरमधनं लार्जर आपण मायनस करणार असेल तर अॅन्सर आपलं निगेटिव्ह येत आहे इट मीन्स मायनस येणार आहे थर्टी वन आपण ट्वेंटी सेव्हन मायनस केलं तर ते अन्सर फोर मिळेल इट मीन्स मायनस फोर एक्सी त्याच्यानंतर या ठिकाणी थर्टी वन आहे त्यातनं हे निगेटिव्ह झालेलं आहे मायनस ट्वेंटी सेव्हन आपल्याला मायनस करायचं आहे थर्टी वन मायनस ट्वेंटी फोर आपण ट्वेंटी सेव्हन जर केला तर ते आन्सर आपल्याला फोर वाय मिळेल इट मीन्स या ठिकाणची नेक्स्ट टर्म्स आपल्याला मिळेल फोर वाय इज इक्वल टू आता या ठिकाणी एटी फाय आहे त्यातनं आपल्याला मायनस एटी नाईन करायचं आहे जे स्मॉलरमधनं ग्रेटर आपण मायनस करणार आहे अँसर आपला निगेटिव्ह येणार आहे मायनस एटी नाईनमधनं आपण एटी फाय जर मायनस केलं तर ते फोर येईल याचा अर्थ फायनली आपण सब्ट्रॅक्ट केल्यानंतर मायनस फोर एक्स प्लस फोर वाय इज इक्वल टू मायनस फोर येईल मिळाला अगेन टोटल इक्वेशनला फोरनं न डिवाइड करता येते टोटल इक्वेशनला फोरनं डिवाइड केला तर हे मायनस एक्स राहील त्यानंतर या ठिकाणी प्लस वाय इज इक्वल टू हे मायनस वन येईल पुन्हा मायनस साईन नको असेल तर साईन चेंज केला आपण तर या ठिकाणी पॉझिटिव्ह होईल ते पुन्हा हे निगेटिव्ह होईल आणि पुन्हा हे पॉझिटिव्ह होईल इट मीन्स इक्वेशन फोर्थ नंबरचं आपल्याला मिळेल एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन हे इक्वेशन फोर मिळेल थर्ड नंबरच्या पुन्हा आपण ऍडिशन करणार आहे ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ थर्ड नंबरचं इक्वेशन आहे आपलं एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री तर फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इक्वल टू वन दोन्हीचे चेडिशन केले एक्स प्लस एक्स इट मीन्स टू एक्स इन प्लस वाय मायनस वाय कॅन्सल येईल यांची सम केल्यानंतर फोर येईल अगेन टू मल्टिप्लायचं डिवाइड करा फोर डिवायडेड टू केलं तर एक्सी व्हॅल्यू टू मिळेल ही व्हॅल्यू इक्वेशन थर्ड मध्ये पुट करूया पुट एक्स इज इक्वेशन थर्ड थर्ड नंबरचं इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री आहे त्याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू आपण टू फुट करू टू प्लस वाय इज इक्वल टू थ्री प्लस मायनस आपण इकडे शिफ्ट केला तर वाय इज इक्वल टू थ्री मायनस टू इट मीन्स वायची व्हॅल्यू आपल्याला वन मिळाली फायनली सोल्युशन टू वन इथं मिळालंय इथं जर आपण भेटलं तर तिन्ही इक्वेशन आपण सॉल्व्ह करतानाही आपल्या लक्षात आला इथं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन हा रूल तुमचा लागू झालेला पाहायला मिळतोय त्यामुळे हे फक्त मेथड लक्षात ठेवली की आपण या पद्धतीने इझिली ते सॉल्व करत जातोय आता हे जे फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे त्याच्यात थोडासा बदल आहे तो बदल फक्त लक्षात घ्यायचा आहे जे आपलं हे थर्ड नंबरचं एक्झाम्पल जर बघितलं किंवा फर्स्ट सेकंड आणि थर्ड हे तीन जे एक्झाम्पल आपण बघितली त्याच्यामध्ये हे मिडलचं साईन जे होतं ते प्लस होतं या ठिकाणचं आता त्याच्याऐवजी जर मायनस आपणाला दिलेलं असेल तर काय करायचं रूल काहीच आपण चेंज करणार नाही फक्त मायनस असताना काय करायचं एवढाच फक्त आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे जर आपण इथं पहिलं नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये फिफ्टीन एक्स मायनस सेव्हन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी एट इथलं साईन हे फक्त निगेटिव्ह आलेले आहे पण सेव्हन्टीन एक्स मायनस फिफ्टीन वाय इज इक्वल टू थर्टी सिक्स रूल प्रमाण आपण बघितलं तर एक्स आणि वायचे कोयपेशन आपण जर कम्पेअर केले तर एक्सचा कोयपेशन इथं फिफ्टीन आहे आणि या ठिकाणी वायचा कोइपेशन तो सेव्हन्टीन आहे तर इथं आपल्याला सेव्हन्टीन आणि इथं फिफ्टीन माहिती म्हणजे कोइपिशन इंटरचेंज आहे आणि कोइपिशन इंटरचेंज असल्यामुळं ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन याचप्रमाणे आपण ते सॉल्व्ह करायचं आहे सुरुवातीला आपण ऍडिशन करून घेऊ इक्वेशन वन एंड टू फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे फिफ्टीन एक्स मायनस सेवन्टीन इज इक्वल टू ट्वेंटी एट तर सेकंड नंबरचं इक्वेशन आहे आपलं सेव्हनटीन एक्स मायनस फिफ्टीन वाय इज इक्वल टू थर्टी सिक्स दोन्हीचे आपण ऍडिशन करतोय फिफ्टीन प्लस सेव्हन्टीन यांची आपण ऍडिशन केली तर ही ॲडिशन आपल्याला थर्टी टू एक्स मिळेल या ठिकाणी थर्टी टू एक्स मिळेल आता इथं जे फर्स्ट फर्स्ट सेकंड मध्ये थर्डमध्ये एक्झाम्पलमध्ये या ठिकाणचं साईन हे प्लस होतो इथं प्लस होतो म्हणजे इथं आपण प्लस देत होतो तर आता इथे साईन तुमचं मायनस आहे हे मायनस आहे इट मीन्स हे आन्सर तुमचं मायनस येणार आहे बदल फक्त एवढाच झालेला बाकीचं कोणताही बदल याच्यामध्ये नाही आहे हे मायनस मायनस असल्यामुळे हे मायनस होईल अगेन सेवन्टीन प्लस फिफ्टीन आपण जर केलं तर ते आपलं आन्सर आपल्याला थर्टी टू वायच मिळेल इज इक्वल टू ट्वेंटी एट मध्ये हे आपण ऍड करतोय ट्वेंटी एट प्लस थर्टी सिक्स यांची सम केली 64 में। 32 -32 64 में तर ती आपल्याला सम ही सिक्स्टी फोर मिळेल या ठिकाणी थर्टी टू एक्स मायनस थर्टी टू वाय इज इक्वल टू सिक्स्टी फोर मिळते टोटल इक्वेशनला आपण थर्टी टूनं जर डिवाइड केलं तर अजून आपल्याला सिम्प्लिफाय करता येते थर्टी टूनं न केल्यानंतर ओनली या ठिकाणी एक्स राहील मिडल साईन हे मायनस असल्यामुळे मायनस ठेवूया या ठिकाणी थर्टी टूनं न केल्यानंतर वाय इज इक्वल टू याला आपण टू न थर्टी टूनं न केल्यानंतर टू येईल हे इक्वेशन थर्ड मिळालं आतापर्यंत थर्ड नंबरचं इक्वेशन काय मिळत होतं एक्स प्लस वाय असं मिळत होतं आता इथे मिडल साइन मायनस असल्यामुळे आपल्याला एक्स मायनस वाय अशा पद्धतीने मिळालेले फरक कोणताही पडत नाही आहे आपण रूल प्रमाण फक्त सॉल्व्ह करत आहे अगेन आपण सबट्रॅक्शन करणार आहे सेकंड मधनं फर्स्ट मायनस करा किंवा फर्स्टमधन सेकंड मायनस करा आता इथं आपण फर्स्ट मायनस सेकंड मायनस करतोय सबट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन हे आपलं फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे फिफ्टीन एक्स मायनस सेवन्टीन सेवन्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी एट तर मायनस करतोय आपण सेव्हन्टीन एक्स मायनस फिफ्टीन वाय इज इक्वल टू थर्टी सिक्स मायनस रूल असं आहे की साईन आपण चेंज करतो आहे या ठिकाणी आपण इथं पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्हचं ते निगेटिव्ह करून घेतलेलं आहे पुन्हा इथं हे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह केलेलं आहे आणि पुन्हा या ठिकाणी पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह केलेलं आहे आता इथं सब्ट्रॅक्शन करताना फिफ्टीनमधनं आपण सेव्हन्टीन मायनस करतोय फिफ्टीन मायनस सेवन्टीन इट मीन्स मायनस टू येणार आहे म्हणजे हे आन्सर जे आहे ते आपल्याला मायनस टू एक्स मिळेल पुन्हा इथं जर पाहिलं तरी मायनस सेव्हन्टीन तुम्हाला दिसतंय हे प्लस झालेलं आहे प्लस फिफ्टीन मायनस सेव्हन्टीन प्लस फिफ्टीन याचा अर्थ फिफ्टीन मधनं आपण सेव्हन्टीन मायनस करतोय इट मीन्स हे आन्सर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मायनस टू मिळेल याचा अर्थ हे मायनस टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू आता इथे ट्वेंटी एटमधनं आपल्याला हा लार्ज नंबर मायनस करायचा आहे स्मॉलरमधनं लार्ज मायनस करताना अॅन्सर आपलं निगेटिव्ह येणार आहे इट मीन्स ट्वेंटी थर्टी सिक्समधनं आपण ट्वेंटी एट मायनस केलं तरी अन्सर आपल्याला एट मिळेल इट मीन्स फायनल ॲन्सर आपलं मायनस एट अगेन टोटल इक्वेशनला टू न डिवाइड करा टोटल इक्वेशनला आपण टू न डिवाइड केला तर या ठिकाणी मायनस एक्स शिल्लक राहील पुन्हा या ठिकाणी मायनस वाय शिल्लक राहील आणि याला टू न डिवाइड केलं तर मायनस फोर येईल अगेन मायनस साईन नको असेल तर साईन चेंज करून घ्या ये हे पॉझिटिव्ह येईल एक्स प्लस होईल वाय सुद्धा प्लस होईल इज इक्वल टू हे सुद्धा या ठिकाणी प्लस होईल हे इक्वेशन नंबर आपल्याला फोर मिळाला म्हणजे आता ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त बदल काय झाला की एक्स मायनस वायची पहिल्यांदा व्हॅल्यू मिळाली आणि एक्स प्लस वायची नंतर व्हॅल्यू मिळाली आणि फक्त एवढाच बदल झालेला आहे बाकीच्या रूलमध्ये कुठलाही बदल नाही ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशन हा रूल आपण आहे तसा केला केलाय अगेन आपण आता इक्वेशन थर्ड अँड फोर्थ ची ऍडिशन करूया ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ थर्ड नंबरचं इक्वेशन आहे एक्स मायनस वाय जीक्वल टू तर फोर्थ नंबरचे इक्वेशन आलेले एक्स प्लस वाय जीक्वल टू फोर दोन्हीचे ॲडिशन करून घेतोय आपण एक्स प्लस एक्स इट मीन्स टू एक्स येईल मायनस वाय प्लस वाय हे कॅन्सल झाले टू प्लस फोर इट मीन्स सिक्स येईल अगेन टू मल्टिप्लायचे डिवाइड करा तर फोर एक्स इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपल्याला थ्री मिळेल एक्वेशन, एक्वेशन एक ही व्हॅल्यू आपण इक्वेशन आता इक्वेशन फोर्थ नंबरचं आपल्याला सिंपल आहे त्याच्यामध्ये सब्ट्यूट करूया पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन फोर फोर्थ नंबरचा आता आपण इक्वेशन याच्या अगोदर आपण थर्डमध्ये पुट केलं तर आता आपण फोर्थ मध्ये कुठेही पुट केलं तर अँसर आपल्याला मिळणारच आहे एक्स प्लस वाय जिकुल टू आपण हे इक्वेशन फोर्थ नंबरचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू सब्ट्यूट करूया एक्शा ठिकाणी आपण थ्री पुट करायचं आहे थ्री प्लस वाय इक्वल टू फोर हे प्लस थ्रीचं मायनस केला तर उदयर फोर वाय इज इक्वल टू फोर मायनस थ्री इट मीन्स ते ॲन्सर वन मिळेल फायनल सोल्युशन एक्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला थ्री मिळालेली आहे तर वायची व्हॅल्यू आपल्याला वन मिळालेली आहे सिमिलरली नेक्स्ट एक्झाम्पल फिफ्थ नंबरचं याच पद्धतीनं मिडल साइन मायनसच दिलेलं आहे असंच फक्त क पुढं कंटिन्यू करायचं आहे फर्स्ट नंबरचं इक्वेशन जे आहे ते फोर्टी वन एम मायनस फोर्टी सेवन एन इज इक्वल टू थर्टी फाय दिलेलं आहे तर सेकंड इक्वेशन आहे फोर्टी सेवन एम मायनस फोर्टी वन एन इज इक्वल टू फिफ्टी थ्री दिलेलं आहे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन लिहून घ्या पुन्हा त्याच्या रूलप्रमाणे ॲडिशन करायचं आहे ॲडिंग इक्वेशन वन अँड टू फर्स्ट नंबरचं इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे फोर्टी वन एम मायनस फोर्टी सेवन एन इज इक्वल टू थर्टी फाय सेकंड नंबरचं इक्वेशन आहे फोर्टी सेवन एम मायनस फोर्टी वन एन इज इक्वल टू फिफ्टी थ्री दोन्ही आपण ॲडिशन करतोय फोर्टी वन आणि फिफ्टी सेवन फोर्टी सेवन या दोन्हीची आपण सम केली तर एटी एट मिळेल एटी एट एम मिडल साइन मायनस असल्यामुळे तर मायनस साईन ॲज इट इज आपण ठेवलेलं आहे फोर्टी सेवन आणि फोर्टी वन याची सम केली तर अगेन एटी एट एन ई मिळेल इज इक्वल टू थर्टी फाय आणि फिफ्टी थ्री यांची समिल तरी एटी एट येईल टोटल इक्वेशन आपण कम्पेअर केलं तर एटी एटनं डिवाईड करता येते टोटल इक्वेशनला आपण एटी एटनं डिवाईड केला तर या ठिकाणी एम शिल्लक राहील मिडल साईन मायनस आहे तसं राहील इथं एन शिल्लक राहील आणि एटी एटला एटी एटनं डिवाईड केल्यानंतर वन शिल्लक राहील इक्वेशन नंबर थर्ड मिळालेलं आहे पुन्हा आपण सब्ट्रॅक्शन करायचं आहे फर्स्ट मायनस सेकंडच आपण इथं करतो आहे सब्ट्रॅक्ट इक्वेशन टू फ्रॉम इक्वेशन वन फर्स्ट नंबरचं इक्वेशन आहे फोर्टी वन एम मायनस फोर्टी सेवन एन इज इक्वल टू थर्टी फाय सेकंड नंबरचं इक्वेशन आपलं फोर्टी सेवन एम मायनस फोर्टी वन एन इज इक्वल टू फिफ्टी थ्री याच्यामध्ये सफ्ट्रॅक्ट करताना साईन आपण चेंज करतोय हे प्लस मायनस करून घेतलेलं आहे या ठिकाणी मायनस साईन दिसतं आहे ते प्लस केलेलं आहे पुन्हा इथं तुम्हाला प्लस दिसतंय ते या ठिकाणी आपण मायनस केलेलं आहे सफ्ट्रॅक्ट करताना फोर्टी वनमधनं आपण फोर्टी सेवन मायनस करायचं आहे इट मीन्स स्मॉलरमधनं आपण ग्रेटर मायनस करणार आहे इट मीन्स अँसर आपला निगेटिव्ह येणार आहे त्यामुळे हे मायनस साईन अगोदरच देऊन ठेवा आणि फोर्टी सेवन मधनं फोर्टी वन मायनस केला तर ते सिक्स सिक इट मीन्सर तुमचं मिळेल मायनस सिक्स एम त्याच्यानंतर या ठिकाणी हे मायनस फोर्टी सेव्हन आहे आणि हे प्लस फोर्टी वन झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ स्मॉलर जर आपण ग्रेटर मायनस करतोय असं म्हणलं तर चालेल त्यामुळे अन्सर आपलं निगेटिव्हच येणार आहे त्यामुळे मायनस याच्यातनं हे मायनस केलं तर ते सिक्स सील इट मीन्स मायनस सिक्स यन इज इक्वल टू आता फिफ्टी थर्टी फायमधनं आपल्याला फिफ्टी थ्री मायनस करायचं आहे म्हणजे स्मॉलरमधनच ग्रेटर मायनस करायचं आहे त्यामुळे आन्सर आपल्याला निगेटिव्ह येणार आहे फिफ्टी थ्रीमधन आपण थर्टी फाय जर मायनस केलं तर ते आन्सर आपल्याला एटीन मिळतंय इट मीन्स फायनली आपल्याला मायनस एटीन मिळते टोटल इक्वेशनला आपण ने डिवाइड केलं तर चालेल टोटल इक्वेशनला आपण ने डिवाइड केला तर या ठिकाणी मायनस एम शिल्लक इथे मायनस आणि शिल्लक करेल तर इथं आपल्याला मायनस थ्री शिल्लक करेल समजा निगेटिव्ह साईन नको असेल तर साईन चेंज केला आपण इट मीन्स मायनस वन आपण एक प्रकारे मल्टीप्लाय करतो ज्याला या ठिकाणी हे प्लस झालेलं आहे पुन्हा हे प्लस झालेलं आहे आणि हे सुद्धा प्लस होईल इक्वेशन फोर इन थर्ड नंबरचं इक्वेशन फोर्थ नंबरची इक्वेशन अगेन याची आपण ॲडिशन करतोय ऍडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ थर्ड नंबरचं इक्वेशन एम मायनस एन इज इक्वल टू वन तर फोर्थ नंबरचं इक्वेशन एम प्लस एन इज इक्वल टू थ्री त्या दोन्हीची ॲडिशन करतो एम प्लस एम इट मीन्स टू एम यान इथं कॅन्सल होऊन जाईल वन प्लस थ्री इट मीन्स फोर इन टू से डिवाइड करा इट मीन्स एम ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला टू न डिवाइड केल्यानंतर एम ची व्हॅल्यू टू मिळाली ही व्हॅल्यू आपण इक्वेशन फोर नंबरचं सिंपल आहे त्याच्यात सब करतोय पुट एम इज इक्वल टू टू इन इक्वेशन फोर फोर्थ नंबरचं इक्वेशन आहे एम प्लस एन इज इक्वल टू थ्री त्याच्यामध्ये एम ची व्हॅल्यू आपण टू पुट करायची टू प्लस एन इज इक्वल टू थ्री टू प्लसचं मायनस करून घ्या इट मीन्स थ्री मायनस टू जर केलं तर अन्सर आपल्याला एन मिळेल आता सोल्युशन लिहित असताना तर व्हेरिएबल एम आणि एन आहे त्यामुळे एमची पहिल्यांदा व्हॅल्यू लिहायचं नंतर एनची व्हॅल्यू लिहायचं इट मिन्स द सोल्युशन अफलं टू आणि वन येईल याच पद्धतीचं आणखीन एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे सिक्स नंबरचं हे सगळे एक्झाम्पल आहे ते आउट ऑफ सिलेबसचे रिलेटेड आपण त्याचा विचार करतोय आणि परफेक्ट करून ठेवायचे आहेत एक्झाम्पल नेक्स्ट सिक्स नंबरचं जे एक्झाम्पल दिलं आहे त्याच्यामध्ये ट्वेल्व एक्स मायनस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी नाईन थर्टीन एक्स प्लस ट्वेल्व्ह वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन दिलेलं आहे अगेन मिडल साइन कोविड इंटरचेंज येत आणि मिडल साइन आपलं मायनस आहे आत्ताच्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करत जायचं आहे फर्स्ट नंबरचं इक्वेशन सेकंड नंबरचं इक्वेशन ऍडिंग पहिल्यांदा करून घेऊया ऍडिंग इक्वेशन वन एंड टू ट्वेल्व एक्स मायनस थर्टीन वाय इज इक्वल टू ट्वेंटी नाही तर सेकंड नंबरची इक्वेशन आहे थर्टीन एक्स मायनस ट्वेल्व वाय इज इक्वल टू ट्वेंटी वन ऍडिशन आपण करतोय ट्वेल्व प्लस थर्टीन इंची समकेल तर ट्वेंटी फायव्ह एक्स इन मिडल साइन मायनस असल्यामुळे मायनस ठेवूया

मायनस ट्वेल्व्ह वाय इज इक्वल टू थर्टी वन माय आपण सबट्रॅक्ट करायचं आहे सबट्रॅक्ट करत असताना आता इथं साईन चेंज केलेलं आहे हे प्लसचं मायनस झालेलं आहे हे मायनसचं इथं प्लस झालेलं आहे तर इथं हे प्लसचं पुन्हा मायनस झालेलं आहे ट्वेल्व्ह मायनस आपण थर्टीन करणार आहे म्हणजे ट्वेल्व मायनस थर्टीन करायचं इथ मीन्स मायनस वन येणार आहे त्याचा अर्थ मायनस एक्स डायरेक्टली तर चालेल पुन्हा हे मायनस थर्टीन आहे आणि हे प्लस ट्वेल्व्ह आहे इट मीन्स ट्वेल्व्ह मायनसच आपण थर्टीन करतोय त्याचा अर्थ हे मायनस वाईल इज इक्वल टू ट्वेंटी नाईनमधनं आपण ट्वेंटी ए ट्वेंटी वन जर मायनस केलं तर ॲन्सर आपल्याला एट मिळेल समजा साईन चेंज करायचं असेल तर हे मायनसचं प्लस होईल मायनसचं प्लस आणि हे प्लसचं मायनस होईल हे लक्षात ठेवायचं आता हे दोन्ही इक्वेशन आपल्याला थर्ड अँड फोर्थ मिळाले पुन्हा त्यांची आपण ॲडिशन करूया ॲडिंग इक्वेशन थर्ड अँड फोर्थ सेकंड नंबरचं थर्ड नंबरचं इक्वेशन आहे आपलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू तर सेकंड नंबर फोर्थ नंबरची इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस एट आहे याची आपण ॲडिशन करतो एक्स प्लस एक्स इट मीन्स टू एक्स येणार आहे मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होऊन जाईल टू मायनस एट करायचं आहे टू मायनस एट इट इतमिस मायनस सिक्स येणार आहे टू मल्टिप्लायचं डिवाइड करा मायनस सिक्सला आपण टू डिवाईड केला केलं तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला मायनस थ्री मिळाली ही आपण इक्वेशन फोर्थमध्ये व्हॅल्यू पूर्ण करूया पुढ एक्स इज इक्वल टू मायनस थ्री इन इक्वेशन फोर फोर्थ नंबरची इक्वेशन आपला एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस एट असं आहे एक्स या ठिकाणी आपण मायनस थ्री पुट करणार आहे मायनस अगेन या ठिकाणी शिफ्ट केलं तर ते प्लस येईल इट मीन्स इथं आपल्याला वाय इज इक्वल टू मायनस एट प्लस थ्री असं मिळेल म्हणजे याचा अर्थ थ्रीमधनं आपण एट मायनस केलं तर वायची व्हॅल्यू आपल्याला मायनस फाईव्ह मिळेल फायनली सोल्युशन आपल्याला एक्स वाय जे आहे ते मायनस थ्री आणि मायनस फाईव्ह या पद्धतीने ही जे एक्झाम्पल आहे ह्या पॅटर्नमधले एक्झाम्पल अशाच पद्धतीने आपण सॉल्व्ह करायचं वन पॉईंट फोरमध्ये आपण एक्झाम्पल काही आपण बघणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा याच एक्झाम्पलचा आपल्याला वापर हो करावा लागणार आहे आणि म्हणून त्यासाठी रिपिटेशन पण होईल आणि आउट ऑफ रिलेटेड रिलेटेडसुद्धा आपल्याला एक्झाम्पल कम्प्लीट केलेली पाहायला मिळतील पहिली मेथड जे आहे ते पहिल्या मेथडचा सुद्धा आपण त्याचा वापर केलेला आहे याच्या याच्या अगोदर दोन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत त्या व्हिडिओची तयारी करा संपदा क्लासेस यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि लाईक करा जेणेकरून तुम्हाला इतर व्हिडिओ देखील पाहता येतील थँक्यू